बे दलर बे हुजूर मिनेसोटा महाराष्ट्र मंडळाचा प्रेसिडेंट साहिबा आपल्या स्टेट ऑफ द मंडळ आणि तुम्हाला हॅलो हॅलो करायला आता येत आहे। नमस्कार मंडळी आणि शुभ दीपावली। मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटाच्या वार्षिक दिवाळी महोत्सवामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। माझं नाव प्राची पुरोहित आणि आजच्या एका शेवटच्या दिवसापूर्वी मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटाची मी प्रेसिडेंट आहे। आज इकडे बरेच नवीन चेहरे दिसत आहेत, त्याच्यामुळे मराठी असोसिएशनची एक पटकन ओळख करून घेऊया। मराठी असोसिएशन ही एक सेवाभावी सांस्कृतिक संस्था गेली 30 वर्ष मिनेसोटा इथे कार्यरत आहे। महाराष्ट्राहून 7000 मैल दूर मराठी संस्कृती जपणं आणि जोपासणं हेच आपलं ध्येय आहे आणि सध्या 130 हून जास्त कुटुंब आपले सभासद आहेत। तर आजच्या या दीपोत्सवात सुमारे 500 लोक हजर आहेत, त्याच्यामुळे खरंच हा एक आनंद सोहळा आहे। आजची खासियत अशी आहे की 110 हून जास्त कलावंत ह्या मंचावरती आपली कला पेश करतायत आणि त्यातील 70 कलावंत हे बालकलाकार आहेत, तर त्यांचं विशेष कौतुक। आजचा हा सोहळा उभारण्यामागे ऑर्गनायझर्सचा सिंहाचा वाटा आहे। फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा, ह्या वर्षी दिवाळीला आम्हाला ऑर्गनायझर्स मिळाले नाही, म्हणून कमिटीच्याच कुटुंबियांनी ठरवलं की आपण पुढे जाऊन दिवाळी करायची। त्याच्यामुळे अ बिग बिग थँक्यू टू समीर जुन्नरकर, अमिता पेंडकर आणि मधुरा पालकर। यू गाईज रॉक। आता मंदार म्हणेल मराठीत बोला, पण तुम्हीच सांगा हे वाक्य कसं मराठीत बोलणार। सो मे बी यू गाईज आर ऑसम, शब्द बदलूया। तिघांनीच दिवाळी करणं खूप कठीण आहे, त्याच्यामुळे बऱ्याच व्हॉलेंटिअर्सनी पुढे येऊन खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत। नितीन बांदे मागचे काही आठवडे संगीत संयोजन ह्या कार्यक्रमाचं करतायत। आत्ताही वरती टेक्निशियनच्या रूममध्ये ते सगळं कार्यक्रमाचं म्युझिक कोऑर्डिनेशन करतायत। रेवा गो काय। तसंच योगेश अरळीकर हे आज सगळे लाईट सांभाळणार आहेत। बॅकस्टेजला आहे शैलेश भोर, निर्मल चौधरी, हर्षद लिमय, गुंजन काळे आणि अनिता बांदे। बाहेर फोटो काढले अमित कुलकर्णी यांनी। स्टेजवरती लॉबीमध्ये आणि कॅफेटेरियामध्ये तुम्ही जी सुंदर सजावट बघितली आहे ती केली आहे अँजला चांदणे यांनी। तसंच आजचं आपलं नाटक डिरेक्ट केलं आहे मुग्धा हडके यांनी। सो थँक्स मुग्धा। आणि अ बिग थँक्यू टू डेव्ह थॉरसन हू हॅज हेल्प्ड अस विथ ऑल ऑफ आवर ऑडिओ व्हिज्युअल नीड्स फॉर द लास्ट 2 इयर्स इन अ रो। थँक्स डेव्ह। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर्स आहेत रॉयल ह्यूज गोल्ड ज्वेलरी, दिल्ली हार्ट एथनिक वेअर आणि प्रदीप सुखानी फायनान्शियल ॲडवायझर विथ वॉटर अँड ग्रीड, त्यांचेही मनापासून आभार।
विशेष आभार मानायचे तर आपल्या टीनेज हेल्पर्सचे. तुम्ही आत येताना तुम्ही बऱ्याच अशर्सला बघितलं असेल, त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल कुठे जायचं, किती वाजता जायचं. अजून उर्वरित कार्यक्रमामध्ये पण ते हेच करणार आहेत. सो बिग थँक्स टू ऑल द अशर्स. आणि विशेष कौतुक निहारिका अटले आणि पूर्वा हरबे यांचं, तर थोड्याच वेळात बेबीसिटिंग करणार आहे. याचबरोबर असंख्य व्हॉलेंटियर्सनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आम्हाला खूप मदत केलेली आहे. काल डेकोरेशन लावण्यापासून आज डिनर सर्व करणार आहेत, फराळ सर्व केला, आता नाटकाचा सेट सेटअप करणार आहेत. तर थँक्यू व्हेरी व्हेरी मच टू ऑल ऑफ यू. आणि कोणाचं नाव राहून गेलं असेल तर सॉरी अबाउट दॅट. तर 2014 कार्यक्रमांचा एक आढावा घेऊया. 2014 आम्ही 9 कार्यक्रम आपल्यापर्यंत आणले. 2 वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला एक सर्वे पाठवला होता तुमचे प्रेफरन्सेस समजून घेण्यासाठी, की तुम्हाला कुठल्या पद्धतीचे इव्हेंट्स आवडतात, आणि त्याला अनुसरूनच आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत आलो आहे. तर ह्या वर्षीची खासियत अशी की पहिल्यांदाच आम्ही एक व्हॉलेंटिअर इव्हेंट केला आणि त्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. तर नवीन कमिटीला विनंती आहे की व्हॉलेंटिअर प्रोग्राम्स नक्की चालू ठेवा. भारतातून जे कार्यक्रम येतात, आता पद्मजा फिनाळेचा कार्यक्रम आपण आणला होता, कौशल कट्टा आणला होता, पितृऋण हा मूव्ही आणला होता, ह्या कार्यक्रमांची पूर्णपणे जबाबदारी कमिटी घेते. पण बाकीचे विविध कार्यक्रम आपल्यापर्यंत पोचवण्याच्या मागे खूप ऑर्गनायझर्सची आणि व्हॉलेंटिअर्सची गरज असते. त्याच्यामुळे 2014 सगळ्या कार्यक्रमांच्या ऑर्गनायझर्स आणि व्हॉलेंटिअर्सला मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आणि कुठलाही कार्यक्रम रंगवण्यामध्ये रसिक श्रोत्यांचा हात असतो आणि ऑडियन्सेसचा हात असतो, त्याच्यामुळे थँक्स टू ऑल ऑफ यू. कार्यक्रमाव्यतिरिक्त यावर्षी कमिटीने बाकी काय 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 केलं त्याच्याबद्दल पण जाणून घेऊया. तर आम्ही एक नवीन वेबसाईट लॉन्च केली, मागच्या वर्षी फेसबुक पेज लॉन्च केलं, आणि कम्युनिकेशन इव्होल्युशन असंच चालू राहावं म्हणून यावर्षी वेबसाईट लॉन्च केली आणि एक नवीन ईमेल मॅनेजमेंट सिस्टीम लॉन्च केली. कारण आधीच्या ईमेल मॅनेजमेंट सिस्टीम ती एवढी जुनी झाली होती आणि आपले सभासद एवढे वाढत आहेत की आपल्याला मॅनेज करणं शक्यच नव्हतं. आणि माझ्या सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ह्यावर्षी 501c3 स्टॅटस, नॉन प्रॉफिट स्टॅटस, जे काही वर्षांपूर्वी गमावलं होतं ते 2 महिन्यापूर्वी परत मिळालेलं आहे. सो फेडरल लेवलला मॅम इज अ 501c3 ऑर्गनायझेशन, आणि तसंच त्याच्यानंतर मिनेसोटा स्टेट लेवलला चॅप्टर 317A खाली पण आपण मॅमला रजिस्टर करून घेतलं आहे. सो वी आर अ रजिस्टर्ड नॉन प्रॉफिट इन द स्टेट ऑफ मिनेसोटा नाव. आणि ह्यामागे याचं सर्व आणि सर्व श्रेय श्रीयुत अभिजित पोद्दार यांना जातं. IRS बरोबर कितीतरी वेळा फोनवर आणलं, ह्या सगळ्यामध्ये त्यांनी खूप मदत केली आहे. म्हणजे शेवटी IRSची लोक म्हणाली असतील की बापरे अभिजितचा फोन आला, यांना स्टॅटस देऊन टाका. सो आय डोंट नो की अभिजित आता आहे की नाही, तो थोड्या वेळासाठी बाहेर जाणार होता, पण असेल तर मी त्याला मंचावर आमंत्रित करते. आय थिंक तो नाही आहे. बट थँक्स टू अभिजित. आणि व्हाईल वी आर ऑन फिनान्शियल्स, नेक्स्ट स्लाइड, खूप इझी टू रीड स्लाइड तुमच्या समोर मी पेश करते. तर उद्या ॲक्च्युली आम्ही ईमेल पाठवणारच आहोत, त्यामध्ये ह्याची लिंक नक्की पाठवू. हे ह्या वर्षीचं आर्थिक अहवाल आहे किंवा फिनान्शियल ओव्हरव्ह्यू आहे. तुमची मेंबरशिप आणि डोनेशन्स वेगवेगळ्या कार्यक्रमांमार्फत आणि कॅपिटल एक्सपेन्सेसमार्फत कशी वापरली गेलेली आहे त्याचा हा आढावा आहे. आणि मला सांगण्यात खूप आनंद होतो आहे की आम्ही सुमारे $8,000 पुढच्या कमिटीला कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. आणि दिस इज अ व्हेरी प्राऊड मुमेंट, कारण मागची 2 वर्ष 501c3 नसल्यामुळे आम्हाला त्याचा कुठलाच फायदा घेता आला नाही. की डिस्काउंटेड रेट्स किंवा कुठलाच फायदा न घेता खूप स्ट्रिक्ट फिनान्शियल मॅनेजमेंटमुळे वी कुड मेक दिस हॅपन. सो ॲक्च्युली अ बिग थँक्स टू प्रतिभा आफळे, अवर ट्रेजरर,
फॉर कीपिंग अस ऑन ट्रॅक. या वर्षी एक नवीन प्रकल्प पण आम्ही चालू केलेला आहे आणि तो म्हणजे मॅम यूथ रेकग्निशन प्रोग्राम. तरुण पिढी ही आपल्या समाजाचं, देशाचं, जगाचं भवितव्य आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर आपल्या कम्युनिटीमध्येही अशी बरीच तरुण मुलं मुली आहेत जी नुसती अभ्यासातच हुशार नाही आहेत पण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि व्हॉलंटिअरिंगमध्ये पण पुढे आहेत. गेल्या बऱ्याच महिन्यांपासून आम्ही तुमच्याकडनं नॉमिनेशन्स मागवतोय आणि आम्हाला 4 नॉमिनेशन्स मिळालेली आहेत आणि या 4 मुलामुलींना आम्ही आज मंचावर बोलवून त्यांचं सर्टिफिकेट देऊन कौतुक करणार आहोत. तर पहिलं नाव आहे सोहम सावंत. आय डोंट थिंक ही इज हियर राईट नाऊ, तर आय जस्ट, पण सोहमची आई आहे, सोहमबद्दल वाचून दाखवते. ही इज अ ग्रेट, थँक्यू, ही इज अ ग्रेट ग्रेट 12th स्टुडंट विथ अ GPA ऑफ 3.6. ही इज द ऑफिसर अँड कॅप्टन ऑफ द की क्लब विच इज अ 300+ स्टुडंट लेड ऑर्गनायझेशन. ही इज अ कॅप्टन ऑफ सायन्स ऑलिम्पियाड टीम अँड ही हॅज रिसिव्ह्ड मेडल्स ॲट JV रिजनल्स. वॉट आय लाईक द मोस्ट अबाउट सोहम वॉज द कोट दॅट यू गाईज कॅन रीड राईट हिअर. My goal at each MAM function is that everyone I interact with is not only able to recognize the prominence of the values instilled in me by going to MAM functions, but also feel better about themselves. A big applause for Soham. Next is Neha Godbole. Neha? There she is. All dressed up for her dance. Good job, Neha. She's a great 11th student, GPA of 3.94, and she volunteers a lot. Take a look at this. She volunteers at the local library for 4 hours a month. She volunteers at the local hospital once a week, keeping patients company. And she's been a camp counselor for more than two years at Hindu Mandir. She's also a Vizeta High School, she's also in the Vizeta High School volunteer program and has received the Bronze Presidential Volunteering Award for more than 160 hours of volunteering, which is awesome. And she's been in Marathi Association dance and drama events for as long as I can remember. So, great job! Next up is Atharva Limaye. Hey Atharva. Hi. Good job. Atharva. He's a grade 8 student with a 3.8 GPA. He ranks really, really high in all US chess standing. He has won more than 30 trophies and awards in chess. He was nominated for Student of the Month last year and is part of the Gifted Talented program at school. On top of that, he plays the piano, guitar, percussion, and is in the school band. He completed Level 4 Minnesota Teachers Association Music Theory exams, all with distinction. Now that's what I call all-rounder. Great job, Atharva. Keep it up. And last but not the least, Shivani Kamath. Malak mahitich navta ki 4-cha varti GPA asu shakto. But this GPA is 4.02. Great job, Shivani. She has received the President's Award for the last 4 years. She does cross-country running. She is in high school musical every year. She is a GPS leader to help younger kids adjust to school. She is a math tutor. She has been a babysitter at MAM events. A lot of these kids have been, so great job. And we look forward to more of that. And she's been a camp counselor at Hindu Mandir. So great job, Shivani, and to all of you. Can you take a group photo? That's all right. Okay, I think you take a group photo. Thank you. Thank you very much. Ashish.
सुनसुने मिडल स्कूल आणि हायस्कूल मध्ये बरीच मुलं मुली आपल्या कम्युनिटी मध्ये आहेत, तर मी आशा करते की पुढच्या वर्षी अजून भरभरून नॉमिनेशन आमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आता तुम्हाला नवीन कमिटीची ओळख करून घ्यायची उत्सुकता लागली असेल, पण त्याआधी काही महत्त्वाच्या हाऊसकीपिंग अनाउन्समेंट्स. आपला हा व्हरायटी एंटरटेनमेंट प्रोग्राम 6 वाजता संपेल. 6 वाजता डिनर कॅफेटेरियामध्ये रेडी असेल, तर कृपया लगेच कॅफेटेरियाकडे जा. ह्यावर्षी कॅफेटेरियामध्ये 2 लाईन्स असणार आहेत, 1 लाईन फॉर व्हेजिटेरियन्स आणि 1 नॉन व्हेजिटेरियनसाठी. तर लाल फुगे लावलेली जी लाईन आहे ती नॉनव्हेजची लाईन आहे, आणि पांढरे फुगे लावलेली जी लाईन आहे ती व्हेजची लाईन आहे. एवढं लक्षात ठेवा, म्हणजे यू कॅन इझिली गो अकॉर्डिंग टू युअर प्रेफरन्स. मग नाटक ह्यावर्षी थोडं लांबणार आहे, 2.5 तास बहुतेक चालणार आहे, त्याच्यामुळे आपण नाटक जेवढ्या लवकर होऊ शकेल तेवढं चालू करायचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की 8:15 ऑडिटोरियममध्ये परत यावं. तुम्हाला जर तुमच्या मुलांना बेबी सिटिंगमध्ये रजिस्टर करायचं असेल तर बेबी सिटिंगची रूम ऑडिटोरियम आणि कॅफेटेरियाला जायच्या रस्त्यातच आहे, A201. आम्ही त्याच्या बाहेर रजिस्ट्रेशनसाठी बसलेलोच असू, तर 40 ट्रेन किड्सला 7:30 सुमारास प्लीज तुम्ही तिकडे रजिस्टर करा. आणि कॉस्ट पर किड फॉर बेबी सिटिंग इज $5. मग 8:30 नाटक चालू झाल्यावरती वंडर वीवर्स हे प्रोफेशनल स्टोरी टेलिंग ग्रुप येऊन कॅफेटेरियामध्ये मुलांना एंटरटेन करणार आहे. तर बेबी सिटर सगळ्या मुलांना तिकडे घेऊन जातील, त्यांना तिकडे वॉच करतील आणि परत स्टोरी टेलिंग झाल्यावरती बेबी सिटिंग रूममध्ये आणतील. त्याच्यामुळे नाटक संपल्यावर लगेच मुलांना पिकअप करा. तुमची मुलं जर खूप लहान असतील तर ऑब्व्हियसली त्यांना बेबी सिटिंगमध्ये बसता येणार नाही, किंवा खूप मोठी असतील आणि त्यांना बेबी सिटिंगमध्ये बसायला बोर होत असेल तर दे कॅन जस्ट सिम्पली गो अँड जॉईन द वंडर वीवर्स इन द कॅफेटेरिया एट 8:30. देर इज नो चार्ज फॉर वंडर वीवर्स. आणि आता एनी अदर अनाउन्समेंट? हां, कार्यक्रम व्हरायटी एंटरटेनमेंट शेवटचा प्रोग्राम संपला की कृपया सगळ्या लहान मुलांनी स्टेजच्या डाव्या बाजूनी बॅक स्टेजला या, आपल्या आपल्या प्राइजेस कलेक्ट करायला. आणि आता हो, आणि प्लीज फूड इज नॉट अलाउड इन द कॅफेटेरिया. काल पण त्यांनी आम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, त्याच्यामुळे डिनर किंवा काहीच घेऊन आपण येऊ नका. आणि आता तुमचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही विविध कार्यक्रमांमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. गेल्या 24 महिन्यामध्ये 17 कार्यक्रम आपण केलेले आहेत, आणि तुमच्या तुमचा सपोर्ट खूपच आम्हाला आवडलेला आहे. पण नाव इट्स टाईम टू बिड अ फॉन्ड फेअरवेल. तर नवीन कमिटीची ओळख करून द्यायच्या आधी मावळत्या कमिटीची परत एकदा ओळख करून घेऊया. तर मंचावर बोलवते माधवी कामत, व्हाईस प्रेसिडेंट, कल्चरल सेक्रेटरी मंदार किस्ते आणि श्रीरंग जोशी. कॅन वी हॅव लाईट्स ऑन स्टेज प्लीज? ट्रेजरर प्रतिभा आफळे आणि कम्युनिकेशन सेक्रेटरी समीर पेंडकर आणि मी काजी पुरवणी. आमच्या सर्वांतर्फे तुमच्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि आता टाळ्याने स्वागत करूया नवीन प्रेसिडेंट अनिता दबडे. व्हाईस प्रेसिडेंट निलेश कुलकर्णी. अरे वा, मस्त गजब करून आले व्हाईस प्रेसिडेंट. कल्चरल सेक्रेटरीज सुनील भुजले, सीमा गोडबोले आणि माधवी शिरोळे. माधवी शिरोळे काही कारणास्तव आज उपस्थित नाहीये. ट्रेजरर सुहास चांदणे, ज्यांना आपण माऊली म्हणून थोडा काय ओळखता. वेबमास्टर निर्मल चौधरी आणि कम्युनिकेशन सेक्रेटरी क्षितिजा झांजे. मला खूप आनंद होतोय की नवीन कमिटीमध्ये 6 लोकांच्या ऐवजी 8 लोक आहेत.
की आपल्या सभासदांची संख्या एवढी वाढती आहे आणि इव्हेंट्स एवढे कॉम्प्लेक्स होत चाललेत की 8 लोक पण कमी पडतात कधी कधी. पण ऑल द बेस्ट टू यू गाईज. आणि माझी एक नम्र विनंती आहे तुम्हा सर्वांनाच की ऑर्गनायझर्स किंवा व्हॉलेंटियर्स होऊन यांना वेळोवेळी मदत करा. तुमचा फीडबॅक आणि तुमचं सजेशन्स नेहमीच वेलकम आहेत. पण मला जे जाणवलं ते तुम्हाला मी सांगते की फीडबॅक आणि सजेशन्स इम्प्लिमेंट करायलाही पुढे येऊन त्यांची मदत करा, तर त्यांना बऱ्या नवीन कमिटीला बऱ्याच काही काही काम करता येईल. आणि हो, आजच्या कार्यक्रमाचा काही निगेटिव्ह फीडबॅक असेल तर जरूर त्यांना पाठवा, पॉझिटिव्ह फीडबॅक असेल तर आम्हाला पाठवा, म्हणजे जाता जाता आम्हाला पण बरं वाटेल. नाही पण आमच्या स्किडिंग आय एम शुअर दे डू अ ग्रेट जॉब, गुड जॉब, गुड लक गाईज. आणि आता जायचंय, त्याच्यामुळे आपण कार्यक्रमाला परत सुरुवात करूया. धन्यवाद.